बाळूमामांच्या नावानं चांगलं या मालिकेत मामा चिडलेले असतात. तो मालक मामा आता तुमचा माझ्यावर राग नाही ना असं विचारतो. मामा कोणाकोणावर राग धरायचं असं विचारतात. मग मामा निघतात, ते तळावर येतात. तळावर आल्या आल्या रघुदत्तू सगळ्यांना वृत्तांत सांगतात. ते मुळे महाराजांच्या कृपेने वाचलो, त्यांचं नाव ऐकलं तसं त्यांनी आम्हाला सोडलं. मामा या भागात त्यांचं खूप नाव आहे. आपल्याला यापुढे असा त्रास कोणीच देणार नाही असं म्हणतात. आणि शाहू महाराजांपर्यंत मुळे महाराजांचं नाव आहे. यापुढे कदा महाराज सांगतील बाळू माझा आहे, त्यामुळे आपल्याला त्रास होणार नाही. मामा त्यांचं दर्शन घेऊन आलं पाहिजे असं म्हणतात. पण दत्तू महाराजांनी प्रसाद देत नाही तोवर त्यांच्याकडे जायचं नाही असं तुम्ही म्हणाला होतात ना असं मामांना आठवण करून देतो. यावर मामा असंही झालं असेल की महाराजांनी मला प्रसाद पाठवला पण तो माझ्यापर्यंत पोहोचला नसेल असं म्हणतात. मरगू चिंतेत पडतो. इकडे तो मालक महाराजांकडे येऊन आपली चूक कबूल करतो. महाराज त्याला, तुमची चूक तुम्हाला कळाली ना, मग झालं असं म्हणतात. ते बाळूमामा माझे आहेत हे कळालंय, तसंच सगळ्यांना सांगा म्हणजे त्यांना त्रास होणार नाही असं म्हणतात. इकडे तळावर सगळी तयारी होते आणि तळावरून सगळेजण निघतात. पण मामा तळावरून पाय निघत नाही असं म्हणतात. कशामुळे हे सांगू शकत नाही हेही ते म्हणतात. यावेळी मरगू याला तयार होत नाही. इथं सोयरांकडे जाऊन येत असतो म्हणतो. यावर मामा एकदा इथून गेल्या पुन्हा इथे यायचं नाही म्हणतात. रघु, आई भावाला भेटला नाहीस आणि सोयऱ्यांकडे जायचं म्हणतोयस असं का असं म्हणतो. मग सगळे त्याला समजावतात. तसा तो यायला तयार होतो आणि निमूटपणे निघतो. मामांसह सगळेजण महाराजांकडे पोचतात. सगळे आशीर्वाद घेतात. मरगू आधी आशीर्वाद घ्यायला पुढे जात नाही. सगळे बोलतात तेव्हा तो आशीर्वाद घेतो. आता पुढे काय घडणार? मरगूची चोरी पकडली जाणार का? यासाठी बघा बाळूमामांच्या नावानं चांगभलंही मालिका संध्याकाळी 7:30 वाजता कलर्स मराठीवर. आणि अशाच एपिसोड अपडेटसाठी पाहत रहा अल्ट्रा मराठी बज़.